नमस्कार, मी मेघना, मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी इथं मॅगी बनवून दाखवणार आहे, खूप छान आणि सगळ्यांचं आवडीचं हे. आज आपण इथं मॅगी बनवणार आहोत. तर मॅगी बनवण्यासाठी मी इथं हे सगळं कट करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे तर भाज्या आहेत तो घ्यायच्या आहेत. तर मी इथं कांदा आहे तो खूप असं मोठ्या प्रमाणात इथं जास्त घेतलेला आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. सोबतच मी इथं मटार घेतलेले आहेत, गाजर घेतलेला आहे, शिमला मिर्च, सोबतच थोडंसं कोथिंबीर आणि टोमॅटो हे सगळं मी इथं कट करून घेतलेले आहेत. आणि 4 ते 5 मॅगीचे पाकिट मी इथं घेतलेले आहे. तर आता आपण मॅगी बनवायला सुरुवात करूयात. मॅगी आपलं एक साधारण 5 ते 6 मिनटात बनून तयार होतं, झटपट आणि खूप छान लागतं. तर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर तेल थोडंसं आपल्याला इथं जास्त लागणार आहे. 1-4 चमचे मी पहिलं तेल घातलं आणि त्यानंतर जे आपण कांदा इथं कट करून ठेवलेला आहे, तर तो कांदा आपल्याला थोडंसं लाल रंगांवरती 1-4 मिनटं भाजून घ्यायचं आहे. सोबतच मी इथं 1 चमचा आहे तो बटर घातलेला आहे. बटर किंवा तूप घातलं तरीही चालेल, किंवा तुम्ही फक्त तेलामध्ये सुद्धा बनवू शकता. सोबतच मी इथं मटार आणि गाजर आहे तो सगळं घालून घेतलेलं आहे. शिमला मिरचीसुद्धा इथं घालून घ्यायचं आहे. तर हे सगळं भाज्या घालून आपल्याला साधारण 1-4 मिनटं मध्यम गॅसवर हे सगळं भाजून घ्यायचं आहे किंवा परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथं टोमॅटो कट करून ठेवलेलं होतं, तर ते टोमॅटो घालून साधारण 1-2 मिनटं हलवून घेतलं. तर तुम्ही बघू शकता भाज्या आहेत तो खूप असं मऊ नाही करायचं, तर फक्त 2-3 मिनटे ह्याला फिरवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आहे तो घालून घ्यायचं आहे. तर आता गॅस बारीक ठेवायचं आणि सगळे मसाले आपल्याला इथं घालायचे आहेत. चवीपुरतं मीठ आहे तो मी इथं घालून घेतलेला आहे. आणि सोबतच धनिया पावडर, जिरा पावडर आणि लाल तिखट मी इथं घालून घेणार आहे. हळद घातलेला आहे. लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मी इथं थोडंसं लाल मिरची पावडर आहे तो जास्त वापरलेला आहे. तुम्हाला जर इथं हिरवी मिरची कट करून घालायचं असेल तरीही घालू शकता, किंवा दोन्ही थोडं थोडंसं वापरलं तरीही चालेल. तर सगळं मसाला घातलं आणि त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता गॅस बारीकच ठेवायचं आणि मॅगी मसाला आपलं जे काही मॅगी पाकिटात आहेत मसाले, तर ते सगळं पाकिट आहेत तुम्ही इथं ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. तर सगळे मसाल्याचे पाकिट मी इथं घालून घेतलेलं आहे. तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे मॅगी मसाला घातल्यामुळे आपले मॅगी लव आहे तो खूप छान असं चव येतो, छान असं सुगंधसुद्धा येतो. तर सगळं मसाला परतवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला 1 पाकिटाला साधारण 1/4 कप एवढं आपल्याला इथं पाणी घालायचं आहे. म्हणजे मी इथं 1 साधारण 1.25 कप मी इथं पाणी आहे तो घालून घेतलेलं आहे. आणि इथं मॅगीसुद्धा मी इथं कट करून घेतलेले आहेत. जर तुम्हाला असे उभे बारीक कट नको असेल तर तुम्ही इथं बारीक तुमच्या आवडीप्रमाणे मॅगी आहे तो कट करून घेऊ शकता. गॅस मोठा ठेवून याला उकळी येऊ द्यायचं आणि त्यानंतर हे आपल्याला मॅगी आहे तो घालायचा आहे. तर तुम्ही इथं बघू शकता आपलं मॅगी आहे तो सगळं घालून झालेलं आहे. तुम्हाला इथं वाटत असेल की आपलं मॅगीला आहे तो पाणी आहे तो कमी पडलेला आहे आणि मॅगी आहे तो शिजणार नाही, पण असं काही नाही. मॅगी आहे तो बरोबर शिजणार आहे. तर तुम्ही इथं पाणी अजिबात घालायचं नाही आहे. एका मॅगी पाकिटाला आपल्याला साधारण 1/4 कप पाणीच वापरायचं आहे फक्त. सोबतच मी इथं कोथिंबीर आहे तो घालून घेतलेला आहे. सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे ह्याच्यातलं सगळं पाणी जाईपर्यंत असं शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं इथं मॅगी आहे तो बनवून तयार झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं झटपट होणारं आणि सगळ्यांच्या आवडीचं मॅगी आहे तो बनवू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
तर मॅगी तुम्ही बघू शकता छान असे शिजून तयार झालेलं आहे, छान असं सुटसुटीत झालेलं आहे. आणि खूप आपण मॅगी इथं बारीकसुद्धा केलेलं नाही आहे, तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.